अंतरा स्वादंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे. हा सुरू झालेला आहे आणि काहीतरी थंडगार प्यायची खूप इच्छा होते, तर आज आपण असंच एक थंडगार पेय बनवणार आहोत. ते म्हणजे आंब्याची लस्सी. लस्सी तर सगळ्यांनाच आवडते, पण आज आपण बनवणार आहोत आंब्यापासून लस्सी. ही लस्सी खूप छान लागते आणि ही घरी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. आंब्याचा सीझन सुरू झाला आहे आणि आंब्याच्या फोडी बघितल्यावर तर तुम्हाला कळलंच असेल की आज आपण बघणार आहोत हापूस आंब्याची रेसिपी. तर आज आपण बघणार आहोत आंब्याची लस्सी. त्यासाठी इथे मी घेतले 3 हापूस आंब्यांच्या फोडी. तर त्यासाठी आता आपल्याला लागणार आहे 1/2 लिटर दुधाचं मी इथे दही लावलं आहे. तर हे साधारणतः 1/2 किलो आपलं हे दही आहे. हे बघा, तुम्ही बघताय किती घट्ट दही लागलेलं आहे आपलं. असं आपल्याला घट्ट दही हवं आहे. हे मी इथे घरी लावलेलं दही आहे. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर इथे मी साधारणतः 1/2 किलो हे दही घेतलेलं आहे. 1/2 लिटर दुधापासून लावलेलं हे दही आहे. इथे मी दही लावताना दुधाची साईसुद्धा वापरलेली आहे. म्हणजे आपल्याला असं साईसकट घट्ट दही मिळतं आणि आपल्याला लस्सीसाठी हे असंच आपल्याला घट्ट दही लागतं. बघताय तुम्ही किती घट्ट दही आहे. अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे. अगदी वडीसारखं आपलं दही लागलेलं आहे. आपल्याला लस्सीसाठी हे असं दही महत्त्वाचं आहे. अगदी घट्ट दही आपल्याला साईसकट लावलेलं इथे आपण वापरणार आहोत. आपण इथे पूर्णपणे थंडगार असं साईचं लावलेलं घट्ट दही वापरणार आहोत. आपण इथे 1/2 किलो हे दही घेतलेलं आहे. तर इथे मी आता हा ज्युसर घेतलेला आहे. तर यामध्ये आपण आता या आंब्याच्या फोडी या सगळ्या घालून घेणार आहोत. यामध्ये आता आपण घालणार आहोत 1/2 किलो साईचं घट्ट दही. साईचं दही वापरल्यामुळे आपल्या लस्सीला असं छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि जसं आपल्याला लस्सी बाहेर मिळते अगदी तशीच आपली लस्सी होते. पण जर तुम्हाला साय नको असेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. यामध्ये आता आपल्याला घालायचे साधारणतः 1/2 कप ही साखर. म्हणजेच 100 ग्रॅम इथे मी साखर वापरलेली आहे. इथे मला मध्यम गोड हवं आहे, पण जर तुम्हाला साखर जास्त हवी असेल तर तुम्ही साखर ही जास्त घालू शकता. यानंतर आता आपण घालणार आहोत यामध्ये 4 बर्फाचे तुकडे. यामुळे या लस्सीला खूप छान टेक्स्चर येतं आणि खूप छान होते. आता आपण ह्याची लस्सी ही बनवून घेणार आहोत. तर आता आपली इथे लस्सी झालेली आहे. आता आपण झाकण काढून बघूया. हे बघा, मस्त असा रंग आलेला आहे आणि छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, मस्त असा क्रीमी टेक्स्चर आलं आहे. आपण इथे जे घट्ट दही साईसकट वापरलं होतं त्यामुळे या लस्सीला खूप छान असा घट्टपणा येतो आणि टेक्स्चर छान येतं आणि चवही खूप छान लागते. तर आता आपली इथे थंडगार अशी आंब्याची लस्सी ही तयार झालेली आहे. आता आपण ही ग्लासमध्ये काढून घेऊया. एका नवीन रेसिपीसह. तरविश तुमची, निशामची. नमस्कार.